कडेलोट म्हणजे कड्यावरून लोटून द्यायचे. बरोबर. शिवरायांच्या वेळेला जर कुणी गुन्हा चोरी फितुरी गद्दारी दुश्मनी देशद्रोही केली अशा लोकांना पोत्यात भरायचे, हातपाय बांधायचे, पोत पॅक करून फेकून द्यायचे. 1800 फूट खोल आहे. आपण सह्याद्रीमध्ये उभे आहोत. बघा, ह्या गडाला वेढा देता येत नाही. या गडाला वेढा देता येत नाही. वेढा देणारा वेढा बनेल, पण वेढा देता येणार नाही. आता आपण बुरुजावर चाललोय. बुरुज म्हणजे टेहळणी करायची जागा. एक विचार करा मावळे हो, आज आपण गड घरं बांधताना पायड उभं करतो. 350 वर्षापूर्वी पायड कशी उभी केली असेल, कशी तटबंदी बांधली असेल. वर चढू शकतो वारे झळक, उतरू शकतील पाण्याची धार. गड हा हिरोजी इंदुलकरांनी इतका सुंदर बांधला. 2 वर्षामध्ये प्रतापगड बांधला, 2 वर्ष 1 दिवसात सिंधुदुर्ग राजांनी 3.5 वर्षामध्ये बांधला. आता ही तटबंदीला ज्या काही खिडक्या आहेत ना, त्यांना नाव आहे जंग्या. त्यांचे उपयोग असे आहेत, खालून जेव्हा वारे झोरक जोरात येते, हे भिंतीवर आदळून भिंतीची माती निसटून जाऊ नये, हवा पास झाली पाहिजे. दुसरा उपयोग बघायला, तिसरा उपयोग तोफ मारायला, आणि चौथा उपयोग काय तर दोरी लावून उतरून जायला. बरोबर. असे आता आपण चाललो, ह्याला फांजी म्हणतात. हे बघा ना, तटबंदी कशी काठो काठोकाठ बांधली असेल, कसं उभं केलं असेल. इकडे बघा, चोर वाट आहे, गुप्त रस्ता. ला बघून घ्या आतमध्ये जाऊन. हा डायरेक्ट कुठे उतर तटबंदीच्या बाहेर जातो. तटबंदी बाहेर निघायचं, बाले किल्ला दरवाजा शत्रू लढत असताना मागून मारा. जाऊ बा, जाऊ बिंद. ओ बिंद असा. जय शिवराय. जय शिवराय. हा गुरुजी सुरू आहे. बघा समोर मधुमक्रंदगड दिसतो बघा, तिसरा डोंगर. बरोबर. बरोबर ना, एकदम तिसरा मक्रंदगड ह्या चारी साईडहून. ही बघा अफजल खान भेटी जागा अशी निवडले. खान जरी परत निघाला तरी प्रत्येक पॉईंटहून त्याला मारता येईल. म्हणजे अफजल खान भेटी जागेच्या मागे बघा, जंगलामध्ये एक व्हाईट स्पॉट दिसतोय. बरोबर. ही कोयना नदी आहे. कोयनेच्या काठावर, जावळीच्या ओठावर आणि पार गावाच्या टोकावर युद्ध झालं. ती युद्धभूमी. मी अफजल खानला मारलं कुठे तर ही ते. बरोबर. फेफौज कुठे होती तिथे. आता आपण तिथून का आपल्या खालचा परिसर दिसणार, जरा वरती चला, वरून चांगलं दिसेल. इथे काय झालं, हाईक तटबंदीला जास्त आहे ना. बरोबर. हात बाहेर काढला की रायगड जिल्हा कुलाबा जिल्हा. बरोबर. पुढे जाऊ नका, जिल्हा बदली होईल. बरोबर. तो रस्ता दिसतो तो आंबेनळी घाट. बरोबर. मध्ये बघा कृषी विद्यापीठ दापोलीची एक बस गेली होती. बरोबर. अपघात घडला होता, आपले बरेचसे मावळे त्यामध्ये दगावले गेले. तो या इकडे. आता बघा आपण सगळे सातारा जिल्ह्यात आहोत आणि आता आपण चाललो फांजी वरून. बरोबर. कडेलोटला चाललोय. बरोबर. कडेलोट म्हणजे कड्यावरून लोटून द्यायचे. बरोबर. शिक्षा होती, शिक्षा द्यायची जागा. सर इथून असा बरं का. बरं. असा कडेलोटचा घ्या खालपर्यंत. कडेलोट खालपर्यंत लांबपर्यंत असा डोंगर. तर इथून डोंगरांनी प्लास्टिक केलेलं आहे, लोकांनी खूप घाण केलेलं आहे. किमान ते तरी टाकलं नाही पाहिजे लोकांना. आम्ही संयुक्त वन विभागातून समितीतून आम्ही बोर्ड लावलेत. बरोबर. स्वच्छता ठेवा, लोकांना कळलं पाहिजे. पण प्लास्टिक टाकले नाही पाहिजे. गडावरती आले की प्लास्टिक करणे, घाण करणे, ह्या लोकांचं कुठेतरी थांबलं पाहिजे. थांबलं पाहिजे तर गड किल्ले वाचते. वाचते. कॅमेरा धरा, चुकून जरी खाली गेला आपण उभे आहोत. कडेलोट पॉईंट. कडेलोट म्हणजे कड्यावरून लोटून द्यायचे. बरोबर. शिवरायांच्या वेळेला जर कुणी गुन्हा चोरी फितुरी गद्दारी दुश्मनी देशद्रोही केली अशा लोकांना पोत्यात भरायचे, हातपाय बांधायचे, पोत पॅक करून फेकून द्यायचे. 1800 फूट खोल आहे. गडाची उंची इथे मोजली जाते 3543 फूट. आता समोर बघा शिवरायांची मूर्ती उभी आहे. इथे शिवरायांचा राजवाडा होता. झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना. झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना या शिव मंदिरा. अवघा हिंदुस्थान शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. इथे राजांची मूर्ती उभी आहे. इथे राजांचा राजवाडा होता, राहायची जागा. शुभाला आवडे रायगड राजगड जिजाऊ प्रतापगड. राजांचा राजवाडा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. राजांची आठवण राहावी ते राजांची मूर्ती बसवले. या मूर्तीचं वजन आहे 4.5 टन 4500 किलो. मूर्ती शिल्पकार आहेत रामचंद्र पांडुरंग कामत मुंबई. विले पार्ले मुंबई कामथानी मूर्ती बनवले. गोडीच्या पायापासून तलवारच्या टोकापर्यंत
16 फूट मूर्तीची उंची आहे. तलवारीच्या टोकापासून खाली चौतऱ्यापर्यंत 36 फूट उंच मूर्ती आहे. राजांच्या हातात तलवार आहे, घोडीवर स्वार आहेत. नजर खानाकडे, राजे खानाला सांगतायत, तू जर थडग्यात न उठशील तर तुला मी परत थडग्यात गाडी. घोड्याचा एक पाय उचललाय. राजांचे 7 घोडे होते, त्यातली कृष्णा नावाची घोडी आहे. राजे घोडीवर स्वार दाखवलेत. कृष्णा घोडीचा एक पाय उचललाय म्हणजे राजांचा आजारपणामध्ये मृत्यू आहे. ज्या घोड्याचे 2 पाय उचलले असा झाशी राणी राणा प्रताप, महाराणा प्रताप, प्रतापराव गुजर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, अनेक मावळे आपले शिवा काशीत, अनेक मावळे आपले वीर मरण झाले, ह्यांच्या सेनापती झाले, ह्यांच्या घोड्यांचे पुढचे 2 पाय उचलले कारण ते लढाईमध्ये मृत्यू आहेत. आणि ज्या घोड्याचे 4 पाय जमिनीवर टेकवले हे नॅचरल मृत्यू आहे. राजांना 7 घोडे, 42 तलवारी, 360 किल्ले राजांचे, हे सगळं स्वराज्य. वयाच्या 16 वर्षी पहिला किल्ला घेतला, 16 वर्ष लढाई नाही. 3 वर्ष मिर्झराई जयसिंगाशी तह केला, 16 आणि 19 वर्ष लढाई नाही. 6 महिने राजा आग्र्याला, 4 महिने पन्हाळ्यामध्ये, 20 वर्षात लढाई नाही. 30 वर्षात 360 किल्ले घ्यायचे, त्यात 111 किल्ले बांधायचे. आपण घर बांधू शकत नाही. चला शिवदर्शनाला जाऊया, गडावला शेवटचा पॉईंट, आणि मग आपण इथलं झालं खाली उतरूया. ओके. नमस्कार मंडळी, आपण ओतेकर सरांबरोबर संपूर्ण प्रतापगडची माहिती मिळवलेली आहे. त्यांचं खरंच जेवढं आभार मानावे तेवढे कमी आहेत. आपल्याला त्यांनी एकदम उत्तम उत्तम शिवसृष्टी एकदम म्हणजे जागृत केली आमच्या मनामध्ये, आणि लोकांच्या मनामध्ये बघतील त्यावेळेस त्यांना पण की आपण प्रतापगडावर एकदा यायलाच पाहिजे. इतिहास तुम्ही जिवंत केला सगळा, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. जय शिवराय. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय.